दुधाला एफआरपी लागू करण्यासाठी राज्य सरकारने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली अखेर उपसमितीची घोषणा केली. अर्थसंकल्पीय अधिवेशनात या विषयावरून जोरदार चर्चा झाली. त्यावेळी उपसमितीच्या अहवालानंतर याबाबत निर्णय घेऊ अशी घोषणा पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांनी केली होती. मात्र या उपसमिती नियुक्तीची फाईल गहाळ झाल्यानं ही उपसमिती रखडली होती. दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधाला रास्त आणि किफायतशीर भाव अर्थात एफआरपी मिळावी अशी मागणी गेल्या काही वर्षांपासून शेतकरी संघटना करत आहे. या संदर्भात 25 जून 2021 मंत्रालयामध्ये झालेल्या बैठकीत संघटनेच्या प्रतिनिधींनी ही मागणी लावून धरली होती. ज्याप्रमाणे उसाला किफायतशीर आणि रास्त भाव दिला जातो त्याचप्रमाणे दुधालाही एफआरपी मिळावी, एफआरपी अधिनियमन आणण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर आणावा आणि मंजुरीनंतर तो लागू करावा अशी मागणी करण्यात आली होती. दुग्ध व्यवसाय अडचणीत आल्यानंतर राज्य सरकार वेळोवेळी आर्थिक मदत देतं, मात्र 99% दुग्ध व्यवसाय खासगी आणि सहकारी तत्वावर चालतो. खासगी क्षेत्राच्या बाबतीत दूध उत्पादक शेतकऱ्यांना दूध खरेदीला किती भाव द्यावा, तसंच खरेदी केलेल्या दुधाचा विक्री दर काय असावा याबाबतचा निर्णय खासगी व्यवसाय घेत असतात. केंद्र सरकारनं दुधासाठी किमान आधारभूत किंमत निश्चित केली नसल्यानं खासगी क्षेत्रामध्ये देण्यात येणाऱ्या दुधाच्या दरावर कोणतंही बंधन लावता येत नाही. त्यामुळे दुधाला एफआरपी लागू करण्यासाठी अभ्यास करण्याची गरज होती. यासाठी एफआरपी लागू केल्यास वित्तीय परिणाम, राज्य सरकारच्या तिजोरीवर पडणारा भार, विषयाची व्यापकता आणि संवेदनशीलता या बाबींची तपासणी करण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमिती नेमण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार सरकारनं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे. अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली गेली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या समितीमध्ये पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास मंत्री सुनील केदार, कृषी मंत्री दादा भुसे, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, मृदा आणि जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास विभागाचे प्रधान सचिव, सहकार विभागाचे प्रधान सचिव सदस्य असणार आहेत. तर दुग्ध व्यवसाय विभागाचे आयुक्त HP तुम्मोड हे सदस्य सचिव असणार आहेत. यासोबतच या व्हिडिओमध्ये ते संबंधित अधिक अपडेटसाठी नक्की फॉलो करा ॲग्रोवन डिजिटलला.